नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण इन्स्टॉलमेंट अकाउंटचा शेवटचा क्वेश्चन पाहणार आहोत। याच्यानंतर जे काही नवीन चॅप्टर आपण चालू करणार आहोत, पण तत्पूर्वी एक गोष्ट मी सर्वांनी लक्षात ठेवा की मी जास्त फोकस या इन्स्टॉलमेंटमध्ये जर्नल एंट्रीजवरती दिला होता, कारण जर्नल एंट्री जास्त प्रमाणात विचारल्या जातात। पण प्रॅक्टिस पर्पजसाठी लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन पाहिला, नेसेसरी अकाउंट्स आपण कसे लेजर अकाउंट्स ओपन करायचे ते पाहिले होते। तर पूर्वीचे 8 क्वेश्चन झाले होते, त्या 8 क्वेश्चनच्या प्रत्येकाचे लेजर अकाउंट जे काही कंपल्सरी लेजर अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व झालेलेच पाहिजेत। ओके, तर नोट्स नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व करणारच आहात प्रत्येक प्रॉब्लमचा लेजर अकाउंट्स, त्या ठिकाणी मे बी पाहणार आहे, चेक करणार आहे। नेक्स्ट पुढं पाहायला गेलं तर आता आज आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत, जो क्वेश्चन या ठिकाणी 2019 एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपण आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत। क्वेश्चन स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन पहा। पलीवाल ब्रदर्स परचेस्ड मशिनरी फ्रॉम ABC लिमिटेड ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस, कशावरती परचेस केले, इन्स्टॉलमेंट बेसिस वरती। ₹5,000 वेर पेड ऑन साइनिंग द कॉन्ट्रॅक्ट ऑन 1st January 2016, रेस्ट इन 3 इन्स्टॉलमेंट ऑफ ₹5,000 ईच 31st December एव्हरी इयर। द कॅश प्राईस ऑफ मशीन वॉज 17,000, द वेंडर चार्ज इंटरेस्ट 12% पर एन, द बायर चार्ज डेप्रिशिएशन ऑन मशीनरी ऍट 10% ऑन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड। इन द बुक्स ऑफ पलीवाल पलीवाल ब्रदर्स शोज ABC लिमिटेड अकाउंट अँड मशीनरी अकाउंट। आता क्वेश्चन आपण पाहूया चेक करून की पलीवाल ब्रदर्स नावाचा परचेसर आहे, त्याने ABC नावाच्या कंपनीकडून, ABC लिमिटेड असणाऱ्या एका कंपनीकडून काय केले, एक मशीनरी परचेस केली ऑन द बेसिस ऑफ इन्स्टॉलमेंट, इन्स्टॉलमेंट बेसिसच्या तत्वावरती। आणि ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आली 1 तारखेला त्यांनी सायनिंग इन अमाऊंट किंवा अग्रीमेंट अमाऊंट म्हणून 5,000 पेड केले। आणि वर्षाच्या शेवटी, प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांनी 3 वर्षापर्यंत सांगितले की आम्ही 5,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला पे करणार आहोत। मग काय झालं की 12% पर ॲनमने परचेसरनं, सेलरनं काय केलं, त्या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज करायचं ठरवलं वेंडरनं, आणि बायरनं 10% मशीनरीवरती डेप्रिशिएशन चार्ज करायचं ठरवलेलं आहे। तर आता आपण सगळ्यात अगोदर हा चार्ट प्रिपेअर करून घेऊया, चार्ट प्रिपेअर करून घेणार आहोत। तारीख आहे 1 तारीख, 1-1 काय सांगितलंय, 1-1-16 इन्स्टॉलमेंट म्हणून किंवा अग्रीमेंट म्हणून त्यांनी 5,000 रुपये पे केले। ओके, इंटरेस्ट 1 तारखेला देणार का, नाही। कॅश किती पे केलं, 5,000, 5,000 पेड केलं। मशीनरी ओरिजिनली किती रुपयाची आहे कॅश प्राइस, त्याची 17,000 रुपये, 17,000 मधून 5,000 गेले, राहतात किती अनपेड, किती राहतील मग, 17 मधून 5 गेले, राहणार आहेत 12,000 राहणार आहेत, 12 आणि 5 17। डेप्रिशिएशन पहिल्या दिवशी 9, नेक्स्ट 31-12-2016 5,000 रुपये इन्स्टॉलमेंट पेड केले। इंटरेस्ट कशावर चार्ज करायचे, इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन अनपेड बॅलन्स, अनपेड बॅलन्स वरती 12% काढून घ्या, 12,000 गुणाकारामध्ये 12%, 1,440 रुपये। ओके, 1,440 आलं, मग कॅश पेड किती, 5,000 मधून 1,440 वजा करा, किती आलं, 3,560, 3,560 रुपये वजा करा 12,000 मधून, 8,440 रुपये अनपेड राहतील। सेकंड इयर 31-12-17 5,000 काय केले, इन्स्टॉलमेंट पेड केली, इंटरेस्ट चार्ज करा 8,440 वरती 12% पर ॲनमने, किती आलं, 1,013 रुपये, किती आलं, 1,013 रुपये, 12.8 आलं होतं म्हणजेच 13 रुपये। त्या ठिकाणी ते मायनस करा, 5,000 वजा 1,013 रुपये, 3,987 रुपये
या ठिकाणी कॅश पेड येईल. मग अनपेड किती, तर अनपेड काढायचं असेल तर ते 8,440 वजा 3,987 करा, येऊन जाईल 4,453. थर्ड इयर 31/12/18 5,000 रुपये पेड केले. शेवटच्या वर्षाचं व्याज कधी चार्ज करायचं नाही, तर ते ॲडजस्ट करायचं. ही एवढ्याला एवढी अमाऊंट पेड केली 4,453. या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच 5,000 व्याज 5,547 रुपये ऍडजस्ट केलेलं आहे. ओके, टोटल करा. याची टोटल केले किती येते बघा, 5,000 + 3,560 + 3,987 + 4,453 17,000 रुपये. याची टोटल करा 1,440 + 1,013 + 547 = 3,000 येईल. याचे टोटल जर या दोघांची बेरीज केली तर इथं बरोबर 20,000 येऊन जाईल. ओके, तर आता आपण काय काय बुक्समध्ये तयार करा म्हणले, मशिनरी आणि ABC लिमिटेड तयार करा म्हणले, आपण ते तयार करूया. ते डेप्रिशिएशन झालं, डेप्रिशिएशन या ठिकाणी काय सांगितलंय, 10% चार्ज करा म्हणले. 10% म्हणजे 1,700 तिन्ही वर्षामध्ये. चला तर या ठिकाणी आपण ते तयार करणार आहोत. ते इंटरेस्ट गेलं माझ्याकडून. चला तर बघूया, चला तर इन द बुक्स ऑफ पयाल ब्रदर्स परचेसरच्या बुक्समध्ये या ठिकाणी मशिनरी अकाउंट आणि ABC लिमिटेडचा अकाउंट या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर त्या पयाल ब्रदर्सनं काय केलं, शीतलकडून त्या ठिकाणी शीतल आपल्या ABC लिमिटेडकडून मशिनरी परचेस केलेली आहे. ती मशिनरी किती रुपयाची आहे, तर ती मशिनरी 1 तारखेला परचेस केली, 1/1/16 ABC लिमिटेडकडून 17,000 रुपयाची मशिनरी आहे. 17,000 रुपयाची या ठिकाणी ती मशिनरी आहे. तर 31 तारखेला काय केलं, 31/12/2016 डेप्रिशिएशन चार्ज केलं त्याच्यावरती. किती डेप्रिशिएशन चार्ज केलं, तर 1,700 रुपये या ठिकाणी डेप्रिशिएशन चार्ज केलं. मला सांगा 17,000 मधून 17,000 मधून जर 1,700 गेले तर किती राहतील, 17,000 + 1,700 तर लागलीच आपण कॅल्क्युलेट करूया, 17,000 + 1,700 15,300 राहतील. त्याला काय डाऊन म्हणायचे, हे नेक्स्ट इयर मध्ये येईल. 1/1/17 बॅलन्स ब्रॉड डाऊन 15,300 लागलीच. 31/12/2017 त्यावरती परत काय केलं, डेप्रिशिएशन चार्ज केलं 1,700 रुपये. टोटल करा 15,300, इकडे सुद्धा 15,300 यायला पाहिजे. किती कमी येत आहे, 31/12/17 बॅलन्स कॅरी डाऊन वजा करा, वजा 1,700 13,600. नेक्स्ट इयर मध्ये येते 1/1/18 बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,600 लागलीच. 31/12/2018 काय केलं, त्या ठिकाणी त्यांनी डेप्रिशिएशन चार्ज केलं. डेप्रिशिएशन अकाउंट 1,700
टोटल करून घ्या। किती शिल्लक राहिले? 13,600 मधून 1,700 गेले, शिल्लक राहिले 11,900। 31, 12, 19, 22 बॅलन्स कॅरी डाउन हे नेक्स्ट इयर मध्ये येईल। 1, 18, 19, 2 बॅलन्स ब्रॉड डाउन 11,900 संपलं। आता एबीसी लिमिटेडचं अकाउंट आपण अकाउंट प्रिपेअर करणार आहोत। सगळ्यात अगोदर त्यांनी काय केलंय, मशीनरी परचेस केलेली आहे। आपण मशीनरी एबीसी कडून परचेस केली, इथं डेबिटला आहे मशीनरीच्या, इकडे एबीसी मध्ये जाताना क्रेडिटला जाईल। 1, 1, 17 बाय मशीनरी अकाउंट पूर्ण लिहा, मशीनरी अकाउंट 17,000 रुपयाची मशीनरी प्लस इंटरेस्ट आहे 1, 1, 17 टोटल इंटरेस्ट बाय इंटरेस्ट सस्पेंस अकाउंट किती आहे, 3,000 रुपये इंटरेस्ट आहे। टोटल करा 20,000 यायला पाहिजे। टोटल किती यायला पाहिजे, 20,000। इकडं सुद्धा 20,000। 1 तारखेला काय केलं त्यांनी, 1, 1, 16 सोळा आहे तारीख, सॉरी 16 आहे, 1, 1, 16 काय केलं, ऍग्रीमेंट पे केले टू बँक 5,000 ऍग्रीमेंट। आणि 31, 12, 16 टू बँक अकाउंट फर्स्ट इन्स्टॉलमेंट दिले 5,000 रुपयाचे। टोटल बघा बरं, तिकडे 20,000 आणि इकडे 5 आणि 5, 10,000। मग शिल्लक किती राहिले त्याला कॅरी डाऊन म्हणा। 31, 12, 16 टू बॅलन्स कॅरी डाऊन, त्याला आणखी पैसे द्यायचे आहेत किती, 10,000। इकडे या 1, 1, 17 मध्ये येतं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000। ओके, 31, 12, 17 मुलाने काय केलं, त्याला इन्स्टॉलमेंट दिली सेकंड, दुसरी इन्स्टॉलमेंट 5,000 रुपयाचे। आता टोटल करा, इकडं 10,000 येऊन जाईल, क्रेडिट साइड 10,000, इकडं 5,000 आहे, इकडची सुद्धा 10 आणायचे। काय असेल कॅरी डाऊन, 31, 12, 17 टू बॅलन्स कॅरी डाऊन 5,000 हे या वर्षातील। 1, 1, 18 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,000 आणि 31, 12, 18 फायनल इन्स्टॉलमेंट आपण पे केलेली आहे, थर्ड आणि फायनल इन्स्टॉलमेंट 5,000 रुपयाची। आता बघा टोटल जर केली तर या ठिकाणी 5,000 टॅली होऊन जाईल। ओके चालत, आता या क्वेश्चनचं इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंट तुम्ही सॉल्व करणार आहात आणि मला पाठवून देणार आहात। ओके चला, काही डाऊट असेल तर मला विचारा। आणि या ठिकाणी आपलं हे चॅप्टर इथं संपतं, इन्स्टॉलमेंट अकाउंट। आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये या इन्स्टॉलमेंटवरती मॅक्झिमम कशा पद्धतीचे MCQ राहणार आहे ते मी डिस्कस करणार आहे इथंच यूट्यूबवरतीच। आणि ते MCQ आपण MCQ वरती 1-2 लेक्चर घेऊया, म्हणजे या चॅप्टरचे फक्त इन्स्टॉलमेंटचे, आणि ते खूप इम्पॉर्टंट असते। ठीक आहे, चला तर थांबूया इथं आपण।